छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात मुकर्रब खानाने कैद केले। तो आपल्या सैन्याला म्हणाला, जल्दी करो, वक्त नाही आहे, जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बहादुरगडाकडे चला। मलकापूर मार्गे मुकर्रब खानाच्या फौजेने वारणा नदी ओलांडली। कराडच्या जवळ मुघलांचा तळ येऊन पोहोचला। संभाजीराजांना कैद केल्याच्या आनंदात मुघल जल्लोष करत होते। त्या कराडच्या तळावर आलेल्या मोगली सैन्य जागोजागी एकमेकांना छात्या भिडवत मिठ्या मारून जल्लोष करत म्हणत होते, सुना काफीर, संभा कैद व्हा, सुभान अल्लाह। इकडे पातरपूरच्या धनगरवाड्याजवळून मगापासून काही गावकरी घाबरून गावाकडे पळत होते। वाटेत एकमेकाच्या कानात काहीतरी कुजबुजत होते। त्या कुरस रम्य हालचाली आणि पळापळ बघून त्या धनगरवाड्याच्या समोर उभ्या असलेल्या धनगराच्या 8-10 पोरांना कसली तरी शंका आली। पलीकडच्या झाडाखाली पातरपूरचे 7-8 शेतकरी उभे होते। ते गंभीर शब्दात दबक्या आवाजात आपापसात कुजबुजत होते। लय वंगा झालं असे व्हायला नगव होतं। देवा, थोरलं महाराज जाऊन अजून 10 वर्षे झाली नाही, तोवर त्यांच्या पोराची अशी वाट लागली। धनगरवाड्यासमोर उभा असलेल्या पोरांमधून एक पोर पुढे होत गावकऱ्यांना विचारू लागले, काय हो पाहुणं, एवढं कानात तेल घालून काय बोलायलाय? आपल्या संभूराजांचा घात झाला रे पोरांनो, राजाच्या बैलासारख्या मुसक्या बांधल्या कानानं फडफडत ओढत गोठ्याच्या पाठीवर लादून घेऊन गेलाय, तो शेतकरी पाण्याने भरलेले डोळे पुसत सांगत होता। ते शब्द कानावर पडताच त्या धनगराच्या पोरांची तोंड पांढरी ढब पडली। ती भयंकर बातमी आजूबाजूला रानात वणव्यासारखी पसरत होती। आया बहिणी दुखी झाल्या होत्या, माणसं रडत होती, आपल्याच घरातलं कोणी दगावल्यासारखं सर्वांची स्थिती झाली होती। ते झपाट्यानं बदलणारं वातावरण बघून धनगराची ती लेकरं हादरली, पोरं गळ्यात गळा घालून रडायला लागली। एकाने दुसऱ्याला विचारलं, काय करायचं रे आता? देवा मल्हारी राया, काय झालं म्हणायचा हा गोळ? धनगरांची रडणारी ती पोरं आता शांत झाली होती। आसवांचा तो पूर आटला होता। त्या 8-10 पोरांच्या कानशिल्या आणि दमण्या गरम झाल्या, जणू त्यांच्या देहात शेकोट्या पेटल्या होत्या। एकानं विचारलं, सांग दादा, आता काय करायचं? गड्यांनो, काय करायचं म्हणून काय पुसतार? मेंढ्यांच्या कळपात हळूच घुसलेल्या लांडग्यावर झडप घालणारी आणि जित्या लांडग्याचा जबडा फासतून त्याला जीव मारणारी आपल्या धनगरांची ओळख। आपल्या डोळ्यांना गुंगारा देऊन सैतान आपल्या राजांना घेऊन गेले, त्या साऱ्यांची आडं तोडू, चला निघा रे। हातात मिळेल त्या काट्या कुऱ्हाडी घेऊन पोरं निघाली। तहान भूक विसरलेली ती धरतीची 8-10 लेकरं दऱ्या डोंगर झाडं झुडपे पालती घालत कराडच्या दिशेने पळू लागली। त्यांच्या पायाला 10 हत्तीचं बळ आलं होतं। त्यांच्या छात्या धडधडत होत्या। न थांबता न दबकता ती 8-10 लेकरं रात्रभर धावत होती। त्यांच्या कमरेच्या कातडी करदोड्यात बांधलेल्या काट्या कुराडी शिवशिवत होत्या। कराडचा मोगलाई तळ मध्यरात्री डराडोर झोपला होता। बाजूच्या कोयण्याच्या पात्रातून थंडगार वारा वाहत होता। तळावाहीर पहारेकरी आणि चौकीदार जागे होते। जागोजागी मशाली पेटल्या होत्या। शेळीच्या खांडव्यात बसलेल्या लांडग्याला शोधण्यासाठी जसा हुशार धनगर हळूहळू पावलं टाकत पुढे येतो, तशी ती पोरं आपल्या राजांना कैद करण्या लांडग्यांना शोधत दबकत दबकत पुढे आली। बिरुबाच्या नावानं चांग बल, येळकोट येळकोट, जय मल्हार, हर हर महादेव, या आरोळ्या टोकतानाच त्यांनी समोरच्या दिसणाऱ्या पहारेकऱ्यावर झडप घातली। आपल्या चिवट हातांनी त्यांनी त्यांच्या हातातील दिवट्या हिसकावून घेतल्या। झटापट झाली। पोरांनी जळत्या दिवट्या पहारेकऱ्यांच्या एका तंबूवर फेकल्या। बघता बघता तंबू धडाधड पेटू लागला। कापरांना जसा पेट धरावा तसा तंबूत आगीचा डोंब पेटला। भागो भागो, आग आग, असा एकच गलका उडाला। तंबूतून या अल्ला, बचाव, अशा किंकाळ्या येऊ लागल्या। पोरांनी सोबत आणलेल्या काट्या कुऱ्हाडी हातात घेतल्या होत्या। समोर ओरडत येणाऱ्या लोकांना जोडपून मागे लोटायला सुरुवात केली। तंबूला लागलेल्या आगीपेक्षा त्या पोरांच्या वरात लागलेली आग जास्त बडका घेत होती। ते बेंबींच्या देहापासून ओरडत होते।
पण पोरांच्या जिद्दीपेक्षा मोगलाई तळाची ताकद दांडगी होती. बाजूचे पहारीकरी स्वार सैनिक शेकडोच्या संख्येने पुढे धावत आले. त्या आडदा रानपाखरांना तात्काळ जेरबंद केले आणि शंभूराजांना सोडण्याचा धनगराच्या पोरांनी केलेला पहिला प्रयत्न अपयशी ठरला.